गुड मॉर्निंग भावांनो बहिणींनो मित्रांनो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मस्तपैकी उपवास धरा, उपवास पकडा, पांडुरंगाचं दर्शन घ्या। मीच पांडुरंग आहे, माझं दर्शन घेऊ नका, फक्त माझे व्हिडिओ बघा। तर चला आजचं शेड्यूल काय काय आहे बघू। आमच्या शेजारच्या काकू येतात। नमस्कार काकू, बरे काय धरली ते एकादश? हो, कुठं गवली? कुठं गवली? तर चला आजचं शेड्यूल काय काय बघू। पूजाने काय काय बनवलंय खायला प्यायला सगळं आज कचकाटून खायचंय। तर चला उपवास म्हणजे तेच उपवास असत मित्रांनो। इकडे बघा, राजूरस लाडू वेपर मस्त पैकी बटाटा वेपर सगळं येपर बिपर आणि हे पूजाने सगळं केलंय बरं का, म्हणजे आणलंय आणि केळी मस्त पैकी अननस खजूर कलिगड सफरचंद सगळं उपवासाचं सामान आणलंय। दूध वगैरे बघा इकडे गरम करून पेट्यात। तुम्ही नक्की उपवास धरलाय का? दिवाळी करताय हा काय? कुठे तुझा सॅन्डल? आणि जा घ्या, जा घ्या, जा दमाने दमाने घे लवकर, टाक्यातच बसलेला का तू? तर उत्तर काय राहिला? अजून एक राहिला का? व्हिडिओ लाईक करा, बोल हा कृष्णा, नीट 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 व्हिडिओ लाईक करा, बोल की एकदा। इकडे आय बनवते दुधाचा मस्त बघित चहा, कॉफी तुला चपेच आहे का? मग तुम्हीच खावा पिवा, मस्त बिरो खातोय मी। तुला चपेच असलं तर दिसेल असं नाही काय एखादस आहे का काय करण्याचं बाबा, नुसतं खात्यातच आता खातो। उपवास कशाला म्हणतात? उपाशी राहायचं असतं त्याला उपवास म्हणतात। कशाला राहायचं? उपाशीच राहिले असते की सगळी आता सगळ्याला सांगायचं की उपास झाला उपाशी राहा, एखादस गरती आता गरज नाही एखादस। काय तुमचं पाच पाच मिनिटाला तोंड चालू पेरू तर हे परसच दूध सफरचंद केळ काय अवघड काय खावं ते कळालं काय बघ तिथं खायला दिसतंय खावा। चला आता आम्ही एक व्हिडिओ बनवतोय आषाढी एकादशीवरती, उपवास नवरा पकडतोय का नाही। तर पूजाला कालच्या सारखंच व्हायला लागलं, ऍक्टिंग बिक्टिंग काय जमा नाही, तरी पण प्रयत्न करतोय काढून घेतोय है ना। वहिनी काय बनवताय? खिचडी सगळे बटाटे दिसत आहेत त्याच्यामध्ये। शाबू किती जणांचं बनवताय? वा 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 वा, एकादस म्हणजे का रोज यायला पाहिजे, एकादस मस्त खायला भेटते तुम्हाला सगळ्यांना। रोज दर जावा यायला पाहिजे की ही काही इकडं काहीतरी बनवते तिकडं तुम्ही बनवताय? वा केळी बिळी आयशे काय खाताय? आग पूजा आज मोठी एकादस आहे ना। हा मग आग म्हणून मी उपास सोडतोय। अरे देवा, अहो अजून लोकांच्या आंघोळ होत्या, सूर्य न उगवला तोपर्यंत तुम्ही उपास सोडायला लागला? चला या उपवासाचा फरका खायला, एकत्रच खात्यात हे सगळे जण। हा बोल की बाळा, काय होतंय तुझं? पांढरंग पावला का? दरवाजा ऍक्शन। बर बर, काय बनवते बर? एक काम कर, शेंगदाणे ना चांगलं मला भाजून दे खायला। काय चांगलं खरमा मिठाच शेंगदाण करून देते की आईला? खरमा मिठाच आईला काय देव पावला की काय? देव मागतो एक डोळ्या पांढर देत दोन डोळे। काय बोलतो काय? देव मागतो एक डोळा पांढर देत दोन डोळे। पांढर मागतो एक डोळा देव तो असं म्हणतं ना। ए तात्या, अशा पद्धतीने मी डुप्लिकेट दूध पिलो, कच्चा शाबू खाल्ला, हळूमळू शेंगदाण टोळा टाकलं, अजून मला ते अननस केळी ऍपल कलिगड सगळं गप 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 खावायचं, माझं पोट फुल झालंय। पूजा पाणी दे। आओ पाणी कशाला? दूधच देते की? इकडे बघून बोल ना, असं करायचं पुन्हा माग बघून सरळ करायचं ग।
तर अशा पद्धतीने बघा सीन झाला आणि पुढच्या सीनची तयारी चालू आहे. त्या ताटामध्ये आहेत ना सगळे फळं मांडायच्या, तर जसं की केळी, ऍपल, अननस, ते खजूर, सफरचंद, काय ऍपल, सफरचंद एकच सगळ्या गोष्टी मला खायला द्यायच्या, तर असा सीन आहे पुढचा. तर चला तो सीन घेऊ. माझं ऍक्च्युली पोट भरलंय, बरं मला काहीच खावा वाटत नाही, तरी पण खावं लागतंय सगळं. मांड सगळं, चल. ओके, पेरू बिरू ती पेरू दिसलं पाहिजे ते इकडे इकडे. ओके बघा, पूजा मला करवट देते शाबूची. अशी लहानपणी आम्ही करवट खायचो, लय भारी वाटायचं. भाताची करवट, शाबूची करवट, लय भारी लागते. तिकडे बघा आमचा आप्पा भितड्यावरती स्वस्तिक करतो. तर मित्रांनो, आई बघा जेव्हा पूजा आजारी होती त्यावेळेस आलती, म्हणजे एक 10-15 दिवस आधी आलती पूजाची काळजी घेण्यासाठी. आता पूजा पण ओके आहे आणि आता आप्पा आईला घेण्यासाठी, म्हणजे माझे पप्पा आईला घेण्यासाठी गावाकडून आले. तर ही आहे आमच्या आप्पाची गाडी आणि आता आई आप्पा आई आणि आप्पा घरी चाललेत. तर सगळेजण आईला आणि आप्पाला सोडायला आलेत. बघा बावडे आहे पाठीमागं, सागर आहे, वहिनी आहे, पूजा पण आहे आणि कृष्णा तर काय आपल्याला सोडत नाही. बघा गाडीपाशीच उभा राहिलाय, कधीच सोडत नाही अजिबात आपल्याला. आता गेलं तासभर तर रडल नाही, रडत हात करतो मला, हात करतो का. बरं ठीक आहे, तर चला जावा व्यवस्थित मस्त पैकी. हा हा कृष्णा टाटा कर की आजीला. हा आजी गेली, तू नाही मागा लागला. हा बघतोय ठीक आहे, बघतोय की गेली गेली. इकडं अननस कापलंय, तर या अननस खायला. उपवास आहे आज, लय मजा आहे, काय पण खायला भेटते आज. केळी, अननस, सण, सफरचंद. उपवास सोडला नाही, सोडला मी नाही. धरला तुम्ही गरा खाल्ला गपती इज्जत खाऊ नको, काय सांगू नका. कट कट कट. त्या बाईंनी आम्हाला पाणी कुठे विचारलं, आम्ही सांगितलं. लहानपणी आम्ही पण असंच लांब लांब पाणी आणायला जायचो. होय पाऊस यायला, होय पाऊस यायला, तुला पावसात हाणला पाहिजे. तर ही बाईट मारून देत नाही मला लगेच बोलते मध्ये. तर लहानपणी आम्ही असं लांब लांब पाणी आणायला जायचो, पाणीच नसायचं, दुष्काळ पडायचा, असं हंड घेऊन 2-2, 3-3 किलोमीटर शेवटी पाणीच नाही भेटायचं. काय पाणी कुठे मिळत नव्हतं म्हणा, नदी होती किंवा आपल्या गावाकडं. काय केलं तू एवढं मोठं, कृष्णा असं कसा खोड करे रे तू.